अलिका हो आज जैन से काय रे लालू झाली का नाही करतच आहो ना मशीनो कमी हा सलमान हॅलो शेठ कुठे आहेस अरे भाई मी दुबईला आलो बुर्ज खलिफाच्या 10 मजल्यावर विचार करत आहे पुरा बुर्ज खलिफाच घेऊन टाकतो सल्ल्याला छत्री तर घेऊन असं का आला मोठा बुर्ज खलिफा घेणारा का म्हणलास काही ना काही ना काही ना अरे तू गे वनीच्या पैशाला फोन लावलास हा जाणार होतो का तुझे पैसे हा किती रुपये झाले तुझे फक्त 200 रुपये ना आता पाडतो हॅलो झाली का ना बे हो कजा दिन छत्री मी नाही काम तुझ्या बरं अरे भाऊ 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 अरे भाऊ 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 अरे भाऊ राहू दे भाऊ मी तुझ्या पाया पडतो भाऊ अरे भाऊ 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 गलती झाली भाऊ शेटाव ना मी तुझा आपल्या शेटासोबत तसा कोण करते भाऊ भाऊ कोण अरे भाऊ भाऊ आता काय आहे नाही ना भाऊ तुला आजपर्यंत शेटासारखा ठेवलो हॅलो हॅलो शेठ तुम्हाला उद्या 15 ऑगस्ट निमित्त झेंडा फडकवण्यासाठी यायचं आहे ठीक आहे ना ठीक आहे ना हॅलो 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 शेठ शेठ कोणाचा फोन उद्या आपल्याला लाल किल्ल्यावर जायचं आहे झेंडा फडकवायला तुला तर माहितच आहे शेठाची इज्जत माहितीच आहे शेठाची इज्जत का म्हणलास काही नाही काही नाही तुम्हाला लाज नाही वाटत एका गरीब मुलावर असा अन्याय करतानी अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे त्या गरीब मुलासोबत तुम्ही त्या तिरंग्याचा सुद्धा अपमान केला लाज त्यात लाज कसली आमची मर्जी आम्ही काय पण करून आम्हाला आजादीच आहे का दिलं तिरंगा ना आम्हाला काय दिलं अरे या तिरंग्यासाठी आपल्या कित्येक वीर जवानांनी आपल्या प्राणांचा बलिदान दिला अरे तुमच्या आमच्या रक्षणासाठी या तिरंग्यासाठी कित्येक सैनिक बॉर्डरवर शहीद होतात आणि तुम्हाला या तिरंग्याची जराशी भी कदर नाही अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला आणि हे तुम्हाला जे आजादी मिळाली आहे ना ते आजादी मिळवण्यासाठी आपले देशभक्त भगतसिंग राजगुरु सुखदेव फासावर चढले होते अरे चंद्रशेखर आझाद सारख्या वीर जवानांनी स्वतःवर गोळी झाडून या देशाच्या आजादीसाठी बलिदान दिला आणि तुम्हाला या तिरंग्याची काही कदरच नाही किंमतच नाही अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला माफ करा आम्हाला भारत माता की जय चला आता आपण सोबत झेंडा फडकवायला जाऊ पण भाऊ आपण कोण भाऊ भाऊ ओ भाऊ हा का शक्तिमान होता का गोल गोल फिरून राहिला अरे भाऊ नाही शेठ भाऊ शेठ ओ शेठ हा बोल ना भाई अरे भाई शेठ आहे मी शेठ अरे दुबई वरून बोलवलं आपल्याला लाल किल्ल्यावर झेंडा फडकवायला हो का हा आपल्या पप्पाचा बहुत मोठा बिझनेस आहे चला आता आजादी का असली मतलब जब समझ में आए यारा तो सीना ठोक के कहना प्यारे सारे जहाँ से अच्छा हिंदू सत्ता हमारा सारे जहाँ से अच्छा हिंदू सत्ता हमारा